वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हल्याणो संसार उठावेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. जीता देववीता नेता देववीता तेथे याची सत्ता काय आहे. निमित्त्याचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणणे व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा तवे आटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा तो पण देवा निवृत्ती पाल्याणो संसार उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाची धन कुबेराची तेथे मनुष्याचे काय आहे. सेवेला घेतलेला अभंग श्रीमान परमपूज्य सर्वसंत श्रेष्ठ शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय देवाचे सौंगडी. सौंगडी म्हणण्यापेक्षा देवाचे म्हणजे पार्षदगण असं वर्णन आलेलं आहे एका ठिकाणी की देवाचे हे पार्षदगण सनकादिक पार्षद आहेत. देवाचे सनकादिक म्हणून त्याचप्रमाणे नारद हे पार्षद गणात मोडतात. पार्षद शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे गरुड पार्षद आहे. हनुमंत पार्षद आहेत भगवान विष्णूचे. पार्षद याचा अर्थ असा आहे अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर बॉडी गार्ड. इंग्रजीत बॉडी गार्ड म्हणतात आणि मराठीमध्ये अंगरक्षक. देवाचे हे अंगरक्षक आहेत कारण जो बॉडीगार्ड आता अलीकडच्या बॉडीगार्डला काही अर्थ नाही. बॉडीगार्डच मालकार गोळ्या चालवतात. क्या करते हो गोळ्या चालवते हो तुमच्यावर वार वा बॉडीगार्ड. म्हणजे देवाचं रक्षण करणारे वास्तविक इथे म्हटलेलं आहे त्याने जगन्नाथाला जाऊन की ज्या वेळेला या नास्तिकांचा काळ आला होता त्यावेळेला देवा आम्ही तुला अशा प्रकारचं स्वरूप आणलं तुला कोण ओळखत होत रे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात तुझी सिद्धी जिथे जसं तिथे म्हटलेलं आहे त्या पंडितांनी किंवा तू ज्या वेळेला सर्व तुमचा सर्व लोभ झाला होता देवधर्माचा आम्ही अशा प्रकारची सिद्धी केली ईश्वरत्वाची. तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात आमच्यामुळे तुला देवपण आलेले भावे तुझ देव पण नाहीतरी टीका विसरणे राहिला जी विसरलास काय. ते म्हणतात मला मामव न्याय. ते म्हणतात मला माझे अवज्ञा करून ऐश्वर्य मदमत्त ही ममवज्ञाय वर्तते. म्हणजे इतका काय देवा उमत्त झालास काय माझी अवज्ञा करून. संध्याकाळ झाली होती आणि दार लागले होते संध्याकाळी जगन्नाथाचे. त्यावेळेला असं त्याने म्हटल्याबरोबर तडातड ते दार उघडले होते. कुंड कुलप कड्या आपाप तुटून गळून पडल्या. तो
सत, तुकोबार आहे सुद्धा अशाच प्रकारचं, म्हणजे प्रौढीवादानं बोलतात या ठिकाणी अस्तु असे म्हणून त्यांना भुवाडी गारड म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जे देवत्वाची ईश्वराची सिद्धी करतात आणि खरोखर त्यालाच अवतारी पुरुष म्हणतात. अवतारी पुरुषाची अदाय त्याला अवतारी कोणाला म्हणावं, प्रत्येक व्याख्या वेगळी असते. पण असंही म्हणता येईल, ऐसे धर्म स्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वर अवतार. जे जे लोक धर्म स्थापना करतात त्याला ईश्वराचा अवतार म्हटलं पाहिजे. आणि धर्म विध्वंसक राक्षस आहेत पलीकडचे हे सर्व मंत्री खासदार, हे राक्षसच मानणार काही घोर नाही. माणसं खात नाही फक्त हे धर्माचे विध्वंसक आहेत. फक्त याने एक कमी करून ठेवलं, रावण कुंभकर्ण माणसं खात होते पण हे माणसं खात नाही, त्याचं रक्त शोषण करतात. चल विठ्ठल विठ्ठल हो. आपल्याला काय सांगायचं असं तुकोबार म्हणजे भगवंताचे अंगरक्षक म्हणा, पार्षद म्हणा, सवंगडी म्हणा का. आणि पार्षद ते देवाच्या बरोबर येतो जातो आम्ही देवाचे संघाची, येताना जाताना भगवंताच्या बरोबरच असतात. जे झाले अवतार चाचे बरोबरे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, म्हणजे असे देवाचे अंगरक्षक. आणि ते या अभंगात सांगतात म्हणजे काय, अशा प्रकारचं देवाची शरणागती काय, प्रपंचाचं मिथ्यात्व माणसाला नित्या नित्य वस्तू विवेक सांगितलं शास्त्रामध्ये. नित्या नित्य वस्तू विवेक ह्या मूत्र फल भोग विराग नित्या नित्याचा विचार करतात. म्हणून पहिले काय केलं पाहिजे, वास्तविक अनित्यत्व सांगण्याच्या ऐवजी ते म्हणतात भगवंताची पहिले शरणागती सांगितली. पण तसंच आहे ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा आरंभाला परमात्म शरणांगती म्हणा का ज्ञान म्हणा, कथा तो ब्रह्म जिज्ञासा, पहिले ब्रह्म विचार करावा असं सांगितलं. कर्तव्याचा अध्यार करावा लागला. जिज्ञासा पदाचा म्हणजे लक्षणा करून विचार असा अर्थ करावा लागला. जिज्ञासा पद आहे, जिज्ञासा म्हणजे इच्छा. इच्छा करायची नसते, इच्छा होत असते म्हणजे त्याचा ज्ञा धातू आहे. आणि त्याला सन प्रत्यय लागला. ज्ञा धातूचा अर्थ जाणणे असा आहे, पण सन प्रत्यय लागल्यामुळे म्हणजे इच्छा असा अर्थ झाला. पण ब्रह्माची इच्छा करावी पण जिज्ञासा हा हेतुगर्भ आहे. वास्तविक जरी त्याचा अर्थ जिज्ञासा पद का वापरलं, विचार करावा असं पद वापरायला पाहिजे होतं, तर नुसतं विचारानं ब्रह्मज्ञान होत नसतं. बरेच विचार करतात पण विचारानं ब्रह्मज्ञान होत नाही. ज्याला इच्छा असेल असं म्हणजे उत्कट ब्रह्मा अगे उत्कट जिज्ञासा वाले को ब्रह्मा बोध होवे है, अनुत्कट को नाही म्हणून जिज्ञासाही पाहिजे. म्हणून हेतु गर्भित आहे ते. केवळ विचारवाचक जर पद घेतलं तर जिज्ञासा अशी तयार झाली नसती. पण जिज्ञासा घेण्यानं विचारायलाच आहे, पण एवढ्या करता ब्रह्म विचार करावा. तिसरं असं ब्रह्म विचार, मग ब्रह्माचं लक्षण विचारलं दुसऱ्या याने किमात्मकम ब्रह्म, मग ब्रह्म विचारच का करावा. तर त्यांनी सांगितलं तद्यथा इह कर्मोचित लोक क्षीयते, म्हणजे जे जे क्रिया क्रियाजन्य फल आहेत, यज्ञयागादिकापासून होणारे स्वर्गाधिक फल हे नाशवंत आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे जे जे यत कृतकम तद अनित्यम, जे जे कृतक आहे ते सर्व नाशवंत आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत. Thank you.
शिवंत त्याची कळल्या महावर्म जी कर्मधर्म नाशिवंत प्रथम तद अनित्यम जे जे क्रियाजन्य असते क्रियेचं फल अनित्य असते ज्ञानाच फल नित्य पण म्हणून एवढ्या करता पूर्ण असे सर्व म्हणजे असं करावं त्यांच्यात असं आहे करणे आणि उत्तर असे जाणणे त्यांचं करणे आणि यांचं जाणणे इथे परमार्थ परमार्थ म्हणजे जाणायचं कळायचं पण त्यांचं करायचं पूर्ण असे कर मर कर म्हणजे त्यांच्यात पूर्ण असे झाले हे म्हणतात करायचं नाही ते तसं जाणायचं आहे देव हा ओळखायचा आहे म्हणून ते ब्रह्मविचार करावा तसं या ठिकाणी ते म्हणतात आपुला तो एक देव मग झालं करणे घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे आता करणे घ्यावा याचा अर्थ म्हणजे इथे क्रियापद करणे जसे इथे कर्तव्य आत झालंय का नाही वास्तविक असाच ब्रह्म जिज्ञासा तर जिज्ञासाचा कर्तव्य विचार करावा लागला कर्तव्य हा म्हणजे कर्तव्याने याने लिंग लोस्तव्य प्रक्रिया लिंग लिनादी म्हणतात त्याला तर तसे तर 10 प्रकारचे कौमुदीमध्ये असं आहे लिंग लिंग असे ते तसे दश लकार आमची तुळजाबाई शिकते ते 10 लोकांची ज्या पाठ झाले क्रियापदाचे 10 आहेत संस्कृत मध्ये म्हणजे कौमुदीत पण आपल्या व्यवहारामध्ये वेदामध्ये 5 झाले पण व्यवहारात आपल्या 4 चालतात ते विद्यार्थ आज्ञार्थ संकेतार्थ आणि स्वार्थ फक्त 4 चालतात आपले व्यवहारामध्ये किंवा तुमच्या शालेय सर्व शिक्षणामध्ये 4 आहेत एक आज्ञार्थ आहे विज्ञार्थ आहे आणि संकेतार्थ आहे अभ्यास करील तर 5 होईल आणि अमुक आज्ञार्थ कुरुकर्मैव तस्मात्वं कुरु म्हणजे आज्ञार्थ आहे आणि आत्मा वारे श्रोतव्य हे तव्य प्रत्ययाला लिंग लट लट म्हणजे आज्ञार्थ आणि तव्य तव्य प्रत्यय इथे कर्तव्यता शिकवते शास्त्रीय शब्द आहेत ते म्हणा तव्य पदानं इथे कर्तव्यता आणि यांचं असं आहे मीमांसक आणि हे नाही आहे वेदांती यांच्यात बराच डिफरन्स आहे ते म्हणजे प्रत्ययाला प्राधान्य देतात आणि वेदांती प्रकृतीला प्राधान्य देतात नाही व्याकरणकाराचं वेगळंच मत आहे प्रत्ययाला प्राधान्य द्यायचं का प्रकृतीला प्रकृती म्हणजे मूळ धातू धातूला किंमत आहे का प्रत्ययाला किंमत आहे मीमांसक प्रत्ययाला किंमत देतात असतो प्रत्ययाला अर्थ नाही असं प्रत्ययाला अर्थ आहे पण महत्व म्हणजे पदालाच आहे क्रियापदाला आहे त्यांचं आहे सुख ठिकाणतम पदम पद कशाला म्हणावं सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय तिंग म्हणजे क्रियापदाचे प्रत्यय हे ज्याला लागले त्याला पद असं म्हणावं असतो आपल्याला इतकं बारीक चिंतन नाही करायचं आपल्याला एवढंच करायचं आत्मविचार करावा कर्तव्यता म्हणजे इथी कर्तव्यता सुचवली त्याच्यात म्हणजे आपण काय करायला पाहिजे हे इथी कर्तव्यता आत्मा वारे द्रष्टव्य हा इथी कर्तव्यता याच्यात पण आज्ञामध्ये इथी कर्तव्यता सुचवलेलं नसते कर बाप जसा पोराला म्हणजे उपदेश करतो मग त्याच्यात तुझं इथी कर्तव्यता नाही ही बापाची आज्ञा आहे म्हणून वेद हा याला शास्त्रात प्रभू वाक्य म्हणतात वेदाचं प्रभू वाक्य आहे वाक्य 3 प्रकार आहेत किंवा उपदेशात 3 प्रकार प्रभू वाक्य सुहृद वाक्य आणि कांता वाक्य प्रभू वाक्य म्हणजे आज्ञार्थ असते कर म्हणजे का करावं हे सांगितलेलं नसते शिखांबद्धवा शेंडी बांधायची म्हणजे स्नान झाल्यानंतर पूजेला बसलं की शेंडी बांधावी आणि शेंडीला गाठ बांधावी असं म्हणतात नाही बांधली तर काय होईल भादर भादर करायचं नाही बांध तिथे आपली करायची नसते याला प्रभू वाक्य म्हणतात हो असं काही काही शास्त्रांनी सांगितलं म्हणजे हे गळ्यात जानवं घालावं लगविलं गेलं तर कानात अटकवावं मग त्याच्यात प्रश्न करायचा नसते
हा सुहृद वाक्यात करता येईल, प्रभू वाक्यात नाही करताय. प्रभू म्हणजे वेदाचं वाक्य आहे. ऑर्डर इज ऑर्डर, असं का करावं ते चमचपाना भोटायचं नाही. कानात जाणं अटक का अटकवावं, आता त्याला काय सांगावं, बा हे जाणव काऊन अटकवलं, त्याला काय सांगावं, त्याला म्हटलं लग्न. सुंदर दिसते रे म्हणे हा हा, मला काय म्हटलं कशाचं दिले, गळती लागली, बुद्धा दात पडले, मला काय म्हणे बुद्धी गोळी लाल लगाम, याला मस्त जोडा दिसते म्हणे का रे मुलगाही बरोबर. आता एवढा बलाचे म्हणजे त्याला जो पसंत होता मुलगा त्याच याच वैर होत. मुलीला योग्य वरच नव्हता, जो होता त्याच याचा छत्तीसचा आकडा. त्या मुलाला म्हणजे साऱ्या भारतात मुलगी पसंतच नाही, जी पसंत होती तिच्या बापाचा याचा छत्तीसचा आकडा. म्हणजे जी पसंत आहे तिचा छत्तीसचा आकडा. म्हणजे त्यांचं युद्धच चालू. आणि त्या सातवाने काय म्हणे राजा, आता तो म्हणे बापा असाच तर मुलगा आम्हाला पाहिजे होता, पण आता त्याचं आमचं भांडणच होत. महाराज आम्ही तुम्हाला दि, तुम्ही ते रत्न आणलेले, चला आमचा काही अधिकार नाही राहिला, तुम्ही देऊन तुम्हाला वाटत तसं करा. काय मुली तुला पसंत आहे हो, का रे तुला पसंत आहे हो, मग म्हणे बस याला देऊन टाक. आता तुझा राजा काही हक्क नाही राहिला मुलीवर, मी रत्न आणलेले आहेत. मग सर्व बर मग कारे म्हणे, त्या बाईनं जिनो आपला पोरगा मला काप्याला दिला, त्या म्हाताऱ्याला तसा ठेवता का, तिला आण म्हणे पहिले पालखीत बसून. जिनं पोरग कापायला गेलं केवढं तिचा अवधारी आहे. एकुलता एक मुलगा राजा म्हणजे गादीचा वारस, दिला ना मग कापायला, चाला तिला आण. मग तिला गाड म्हणजे पालखीत बसून आणलं, म्याण्यात बसून आणलं. तिने म्हणजे तिलाही भरोसा होता, साधू करतात ते चांगलं करतात, ते कधी आमचं वाईट करणार नाही, आमच्या पोराच्या ठार करण्यामध्ये आमचंच भलं असेल, म्हणून तिने सुद्धा अशा प्रकारचं औदार्य दाखवलं आणलं. आणि मग तिला वरमाय केलं आणि लग्न पहा. वास्तविक साधू कशा करता गेला होता, म्हणून साधू कधी त्यांच्या हातून वाईट घडत नसते. काही करू द्या, संत जे काही करतात ते कधी त्यांच्या हातून वाईट घडतच नसते. ठरे विठ्ठल विठ्ठल सुकुमार आहे, त्यांचं असं आहे सुकुमार आहे हे. आता यांना म्हणजे कांता वाक्यात घालता येणार नाही. यांचं वाक्य यांचं सुहृद वाक्यात आहे, असं आहे यांचं प्रभू वाक्य आहे. जसा वेदाचा उपदेश हा प्रभू आहे, तसं इथे ते सांगतात. आल्या संसारा उठा वेग करा, तिथे काही अपील करायला लागत नसते, त्याच्यात जीवाचं कल्याण असते. ज्या प्रभू वाक्य आहे त्यात कल्याण असते, म्हणून म्हणजे तिथे आज्ञार्थ असतो. म्हणून आज्ञार्थ गुरु हा आज्ञार्थ आहे. म्हणजे तसं इथे सुद्धा आल्या संसारा उठा वेग करा आज्ञार्थ आहे. शरण जा उदारा पाडू रंगा, आजारो संसारा उठा वेग करा, आजारो संसारा उठा वेग करा, कर्ण उदारा पांडुरंगा. एकाच कडव्या तीन आज्ञा केल्या है. उठा उठा म्हणजे आज्ञाच केली. काय उठा, उठा जागे वारे आता. जागृती करतात. उठा म्हणण्यान जागृही जागृही असं जागर्त म्हणजे जागे व्हा. तसं इथे म्हणतात आल्यान संसारा उठा. उठा या शब्दाचा अर्थ कातडी करा. परमार्थाची घाई केली पाहिजे. माणसं परमार्थ करतात पण फार धक्का असणार आहेत. डगन 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 अरे अचानक कसं होईल,
म्हणजे म्हण एवढ्या करता म्हणजे त्याला अशा प्रकारची गती मिळावी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची घाई करायची म्हणजे काय? घाई घाई म्हणत जा करायचा का? घाई घाई असा असा परमार्थ परत परत करायचा का? हरिपाठ घ्यायला हरिम अरे बापरे इतकं सुपरच सोडली रे बा. देवाची द्वारी उभाक्षण हरी येणे मुक्ती असं सरळ पूर्ण अक्षर उच्चारले गेले पाहिजे. नाही म्हणे तुमच्याच अभंगात आहे करावी तातडी परमार्थाची म्हणून मी घाई घाई हरिपाठ म्हणतो म्हणे. असं नसते घाई 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 कहा लगी कहा लगी कहा लगी असा असा त्याचा अर्थ नाही करायचा. म्हणजे संसारातून निघण्याची घाई करा. आपण उद्या करू परमार्थ. अजून आजच काय केला पाहिजे? म्हणती म्हातारपणी परमार्थ करू तरी काळ काय तुझा आज्ञा धारू पण करावी तातडी परमार्थ. लवकर परमार्थाला लागावं, पुढे ढकलू नये परमार्थ. हा त्याचा ढकला ढकली करायची नाही. करावी तातडी याचा अर्थ असा आहे. म्हणून उठा असे म्हणजे आल्यान संसारा. आता संसार शब्दाचा अर्थ तीन आहे. संसार कशाला? म्हणजे संसार म्हणजे अहंकार, संसार म्हणजे जन्म मरण असं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम या संसारे बहु दुस्तारे कृपया तारे बाही मुरारे म्हणजे पुन म्हणजे वारंवार जन्माला येणं याला संसार म्हणतात. निमणे हे साधे का मान्य तो जीव लोक म्हणे संसार म्हण म्हणजे असा संसार शब्दाचा अर्थ जन्म मरण. संसार शब्दाचा अर्थ अहंकार आणि संसार शब्दाचा अर्थ या ठिकाणी म्हणजे घर दार शेती वाडी केरसुनी उखळ मुसळ हा जो काही आहे हा प्रपंच यालाही संसार म्हणतात. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणं पण आल्यानं संसार. आता संसार शब्दाचा अर्थ परिग्रह जरी केला, संसार म्हणजे परिग्रह. पशु पक्षाला संसार आहे का? जे जन्माला आले तील त्याने परमार्थ करावा असं जर वाक्य उच्चारलं तर जन्माला म्हशी आल्या मग काय नाही परमार्थ करा. आल्यानं जन्माला आलेले आणि परमार्थ करा उठा वेग करा आणि शरणदा उदारा पांडुरंगा. मग जन्माला तर म्हशी आल्या म्हशीली जावं लागेल मग पंढरपूरले म्हशीली एखादा धरा लागेल. परमार्थ जर जन्माला आले त्याने जर परमार्थ करावा त्याने जर भगवत चरणांगती करावी असं म्हटलं तर गाढवही जन्माला आले दुखरेही जन्माला आले पशु पक्षी सारे झाले पण ते अधिकारी नाहीत उपदेशाचे. अधिकारत्वाच्या श्रद्धे शास्त्राचा अधिकारी कोण आहे? मनुष्य आहे. पशु पक्षाकरता शास्त्र नाही. जन्माला की आले म्हणून संसार पद वापरलं. जन्माला आले त्याने परमार्थ करावा असं पद न वापरताना संसार. पशु पक्षी जन्माला आले पण पण माणसं जन्माला आले का संसाराला? संसार परिग्रह आहे माणसाच्या ठिकाणी. आल्यानं संसारा उठा वेग करा म्हणून घाई करावी परमार्थाची. का घाई करावी? कोणी नव्हे किम भविष्यती उद्या काय होईल जाणता येते का? पण परमार्थाची घाई करावी. पण उठा एक विधी झाला. पण आल्यानं संसारा उठा वेग करा म्हणजे घाईन परमार्थ करा. उठा वेग करा ही ठीक आहे तिचे कर्तव्यता सुचवलं करायण. आणि शरणला काय करा म्हणजे विधी प्रकार आहेत. अपूर्व विधी आहे, नियम विधी आहे, परिसंख्या विधी आहे आणि काही यात पुन्हा नंतर पुन्हा प्रकार आहेत. प्रयोग विधी असं आहे म्हणजे त्याच्यामध्ये विधी जरी केला असं आहे. यज्ञ स्वर्ग काम येत यज्ञ करावा मग त्याच शरीर केन आणि कोणी करावा असं आहे. मग स्वर्ग काम हा ज्याला स्वर्गाची इच्छा असेल तो आणि कोणत्या साधनानं करावा काय केलं पाहिजे यवई वा वगैरे असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्याच द्रव्य असं पुन्हा नंतर मग त्याच कथा कथम कसा केला पाहिजे मग असं कुंड असावं वगैरे त्याला प्रयोग विधी म्हणतात. म्हणजे कसा करावं हे ज्याला शिकायला जाते त्याला प्रयोग विधी म्हणतात. तस इथे प्रयोगाकरता परत विधी आला. कोणता? काय केलं पाहिजे? परमार्थ करा. परमार्थ करा म्हणजे परमार्थ करा म्हणजे काय? धाब उचलून डोक्यावर घ्याव का? परमार्थ काहीतरी करत राहावं. माणसांचा जर राहू नये
असं आहे. उत्तमोखम कर्तव्य हा फलमार्जारवत भवेत. काही करत राहा माणसात तसं राहू नये. मग करत राहावं याचा अर्थ काय? काही करावं का? असाहेब आळशी होता तुंबा नवरा. एका बाईचा लठ्ठ्या काहीच काम न करे. आयचं खानन पसरणं तिला वाटे कसं राहा रोही माया नशिबात घातला व देवान. बरं आता कसं व्हावं? मग ते म्हणे आव असं निजून निजून कसं होईल? काही धंदा करत जावं माणसानं. उद्योग खन कर्तव्य हा काही धंदा करत जावं. एकानं कुदडी घेतली धागो काढत बसला. हे का करता तुझ मनात काही करत जा रिकामा आयचं खाऊ नका. धाबं पाळत बसला राहण्याचं घर. मग करत हा आता आगाऊ धंदा करा करत याचा अर्थ का घर पाडा. अगो 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 आडवी आली ती. आडवी आली बायको सुंदर होती. त्यानं ते सुंदर असत सुंदर त्यानं पाहिलं. अरे शास्त्रात म्हणलेलं का आपण असं वाचलं भार्या रूपोती शत्रू. सुंदर बायको शत्रू आहे शास्त्रात त्यानं पाहिलं. तर अर्धवट ज्ञान पाक असं धोक्याचं असते. भार्या रूपोती शत्रू शत्रू आहे. मग काय केलं पाहिजे शत्रूले? पुन्हा पुस्तक सापडलं त्यानं. त्या ग्रंथात निघलं शत्रू हननन करूयात. शत्रूला ठार करावा. तलवार काढली मग काव काय करता? हो म्हणले शत्रूला ठार करून राहिलो. शत्रू कोण शत्रू आहे? बायको कशावरून? अहो पोचित निघलं. पोचित निघलं शत्रू बायको. सुंदर बायको शत्रू असते म्हणे. हा हो पण तुम्ही हे मारू लागले जरा पोथी बरोबर पाहिली पुन्हा बरे वा पुन्हा शंका काढू द्या. आपण पोचीप्रमाणे वागणारे माणसं पुन्हा पोथी चाफळली. त्या पोथीत निघालं की स्त्री वधो गर्ह्या. बाईला मारणं निंदी आहे. अरे शत्रू आहे पण पुन्हा ग्रंथात निंदे झालं मारू नये. स्त्री वधो गर्ह्या काय करावं? मग पुन्हा पानं उलटले सापडलं त्याच्यात. म्हणजे जिथे वध निषेध असेल तिथे त्याचा अपमान म्हणजे थोर माणसाचा किंवा काहीचा म्हणजे अशा प्रकारचा माणी माणसाचा अपमान हाच त्याचा वध आहे. असं अपमान म्हणजे मरण. मग अपमान करा म्हणे म्हणजे इथं वधच झाला समजा. अपमान म्हणजे काय? काय अपमान करावा इथं? मग नाशिका मुखमंडनम म्हणजे नाग हे तोंडाची शोभा आहे म्हणे सारी. इथं नाग बेनच खाव म्हणजे म्हणजे अपमान झाला. लगान खलबत्ता आणला बत्ता आणला हा नाग बेन करेले अपमान करे. अरे बाळा असा त्याचा म्हणजे काही शास्त्राचं तात्पर्य जाणून करत जाव. उग हे असं पुस्तक हे ज्ञान कामाचं नाही. ठाल्या विठ्ठल काय केलं पाहिजे आपल्या मन ठरू नये म्हण तेच सांगतात. पुन्हा शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा संसारा उठावी गतरा. आल्याण संसारा उठावी गतरा. शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणजे पहिल्यांदा शरणांगती सांगितली. शरणांगती सांगून पुन्हा हल्याण संसारा उठावे करा. शरण जा उदारा पांडुरंगा भगवंताला शरणांगती सांगितली. सांगितली त्याच्यातही पुन्हा नुसतंच शरणांगती ज्याला आपण शरणांगती केली. एखादा असा दगडासारखा त्याला घाम फुटत नाही. जर देव अशा प्रकारचा कठोर असला त्याला शरणांगती करून सुद्धा काय फायदा होणार आहे? उदार माणसाला जर आपण काही शरणांगती केली तर फायदा होईल. तो काही देईल. आणि काही काही माणसं असे कंजूस असतात काही त्याच्या पुढे जीव कापला तर त्याला दयात नाही. म्हणून त्याच्या करता शरण जा उदार भगवान उदार आहे. त्याला आपण शरणांगती केली त्याला दया येईल असं आहे. म्हणून असं सांगतात ना हे पुरंदरदास. पुरंदर किल्ला आहे का नाही? तिथे राहत होते ते. मुळात ते कर्नाटकी पण पांडुरंगाचे उपासक होते. वारीला जात होते पांडुरंगाच्या पंढरपूरला. वारीला आले आणि स्तुती करायला लागले. पुरंदरदास या के नादी
या कानडी भाषा त्यांची असं आहे. कानडी मध्ये फार सुंदर कवण आहेत काही काही. अवगुण कळे नाव नोडवर इल्ला, देवा मी फार अवगुणी आहे, मी तो अनाथ आपण म्हणतो का नाही तस. अवगुण अह नाव नोडवर इल्ला, देवा आमचे अवगुण पाहू नका तुम्ही, असा त्याचा अर्थ आहे. मी तो अव म्हणजे देव अवगुणी अन्यायी किती म्हणाने सांगो काही. असं आहे देवा, आमचा जर तू विचार करशील मग आमचा उद्धार होणारच नाही, असं आहे. म्हणून तस इथे म्हणतात याचे निर, पण तिथे स्तुती करताना ते म्हणतात याचे निर्दय नादे हे देवाने. ज्ञानवाराने काही कानडीचा अभंग केले असे. हक्का आणि केळे चिकणा माथू, हक्का म्हणजे मोठ्या बहिणीला म्हणतात, हक्का आणि केळे, केळे म्हणजे आई, केळ म्हणजे केळ, केळीला येतात के नवा खायचे, केळ म्हणजे आई. हक्का आणि केळे निहा म्हणजे संबोधनाचा हे हक्का, हक्का आणि केळे चिकणा माथू, चिकणा म्हणजे लहान चांगली एक गोष्ट, मात म्हणजे गोष्ट. मी तुला एक गोष्ट विचारते, अरे पंढरी राया चलवाण, चलवाणे चलवाणे पंढरी राया चलवाणे, अरे चलवाणे म्हणजे मला तो फार प्रिय आहे, मला तो फार आवडतो. असे दुरळा धाणे घे मरुळा दे, दुरळा म्हणजे दुरल्या दिवशीचा बहू आवडीचा, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दुरळा म्हणजे फार, परे होणे परी वैखुरी होणे दुरी, दुरी होणे दुरी ब्रह्म आहे दुरी होणे, परे होणे परी दुरी होणे दुरी होणे. तुझं जीवन उपा प्रकाशन बापा करीतो असतो, असं दुरळा धणी घे मरुळा देणे, असं कानडीत आहे. तस ते कानडीत त्यांचं काव्य त्याचे निरी नादी यल घेवाने, यल म्हणजे यल देव, यल म्हणजे यलमा म्हणजे महालक्ष्मी, आणि देवणे म्हणजे पती लक्ष्मीपती, यल देवाने म्हणजे हे लक्ष्मीपते. आणि देवा आमच्या यल सुदय विल्ला, यल सुद याचे निर्दय, निर्दय म्हणजे कठोर, याचे या म्हणजे के कशा करता, या के म्हणजे कशा करता देवा माझ्या अर्थ कशा करता एवढा कठोर झाला माझ्याविषयी, कसा काय कठोर झाला कि यल सुदय, सुदय म्हणजे तीळ विल्ला, अरे तिळवरही माझ्या देवा तुझं प्रेम नाही रे, असं पुरंदरदास देवाला म्हणाले. आता देवानं प्रसन्न व्हायच्या ऐवजी देवाची खोपडी फिरली, म्हणजे देवाला राग आला, इकडचं तोंड तिकडे झाला असा नाही, देवाला राग आला. अरे मी एवढा उदार, सारे भक्त मला उदार तू हरी ऐसी गिरती जराजे, सारे मला उदार म्हणतात, तू तर उदारांचा राणा, पण हा मला कठोर म्हणतो. हा म्हणजे अशा प्रकारची माझी निंदा करतो, करायला गेला तू ती आणखी जीव म्हणजे प्रसन्न व्हायच्या म्हणजे कवळले राग भरले, तू मला कठोर कसा काय म्हणाला. यल देवाने आणि देव यल देवने म्हणजे लक्ष्मीपते, म्हणजे लक्ष्मी कोण आहे, माई मावशी आहे का मोठी माय आहे, बायको, बायकोच्या नावाने हात मार लागते का, हा कोण आहे असं म्हणते, गोविंदरावचे पुत्र आहेत बा, असं म्हटलं तर सही करताना आपण बापाचं नाव पुढे लिहितो की बायकोच, पता काय पद्धत आहे या शेरगावाची, बापाच्या नावाने ओळखणार तर का बायकोच्या निवृत्ती ही आणि पुढे करायची सुभद्रा मेली म्हणा ते आता विठ्ठल विठ्ठल मायच लिहित नाही बायकोच कोण लिहिते म्हणजे उत्तम ख्या देश आपल्या नावानं जो प्रसिद्ध आहे त्याला उत्तम ख्याती म्हणतात, उत्तम ख्याती म्हणजे प्रसिद्धी. उत्तम आत्मख्या देश पितृख्या देश मध्यमा, बापाच्या नावानं ओळखला जाणारा मध्यम,
का हे कोण ते वसंतरावचे चिरंजीव मध्यम झाला अधमाश्वासरा ख्यात हो आणि सासऱ्याच्या नावावरून ओळखला जाणारा तो अधम झाला म्हणले अधमाश्वास का हे कोण ते नारायणराय की नाही त्यांचे जामात या पोरीचा थरड शास्त्र यालाही कोणी पुसत नाही त्याच्या बापाची यालाही कोणी ओळखत नाही बापाला शास्त्रीच्या नावाने ओळखणार अधम म्हणले भारिया ख्यात धमा धमा काय हे कोण आहे ते सुमनबाई नाही का आमदार आणखी यजमान या पोरीचा लगा म्हणजे भार्या ख्यात अधमातला अधम म्हणले जो म्हणले मी अधमातला अधम हो का थरड म्हणजे लक्ष्मी पते म्हणजे बायकोच्या नावान मला हाक मारत दुसरे नाव नाही का मला म्हणजे मी का अधमातला थरडातला थरडा हो का काय तुझा उद्धार करत नाही देवात चुकलं मी काय ते व्याकरण मला समजत नाही यशस्वी माघार घेतो जेव्हा आम्हाला काही जेवढं काही त्यातलं जसं तो गोपाळ म्हणतो जेव्हा आम्हाला काही धसळ फसळ आहे आम्हाला तुझी स्तुती येत नाही वरण येत नाही धोंगडे माझे बोलणे कानवा धोंगडे माझे बोलणे रे स्तुती केली गोपाळानं एका भगवंताची बा श्री कृष्णाची कुलालहाराचा बापताळाचा अखंड करतो की रे त्याची भूतो संख्या झाला हिमालयाचे खडकी रे भूतवर्याची नवरी पाहुणी जीवात भरली धडकी रे धोंगडे माझे बोलणे कणवा धोंगडे माझे बोलणे रे धोंगडे म्हणजे धसळ भसळ आहे वा देवा आपल्याला जे तुमचं व्याकरण बद्ध आणि अशा प्रकारचं काही येत नाही आपलं धसळ भसळ आहे धोंगड कुलालहाराचा आता ब्रह्मदेव ना सांगायचं होत तर हरखाचा कुंभार म्हणले कुलालहाराचा बाप चाडाचा बाप चाड म्हणजे नारद उगलखोर चाड्या लावणारा बाप चाडाचा धंदा काय करतो अखंड घडतो मडकिरे म्हणजे प्राणी मात्र त्याची एक भूतो संचार झाला भूत म्हणजे काम विकार हिमालयाचे खडगिरे मला काल गेलता तो महादेवाचं लग्न लाय गेलता शादी मंगळाष्ट म्हणाले झाले बरा जातो लग्न कधी समे पण म्हणत म्हणत म्हणताच भटकी वयकला का म्हणत म्हणा भूत वर्याची नवरी पाहुणी जीवा असं म्हणतात पार्वतीचा नुसता अंगठा उघडा पडला त्या अंगठ्यात याचे चारी तोंड दिसले चकम हे असं म्हणले ब्रह्मदेव भयकला झोम मार दिला वार असं कसा भडकी म्हणे मनसा म्हणायला लागला भयकला त्रिसोळाने मुंडीत दिली उडून मुंडक सोडून असा मारला जोरान त्रिसोळ एवढा हिमालय कसं गवत त्याच्यात केवढा असेल ते सापडलंच नाही बाकीच्या तुम्ही कसं केलं कसं केलं तुमचं लग्न थटकलं तुम्ही लग्नातच भामन मारला आता मंत्र कोण म्हणाल मंत्राशिवाय लग्न लागत नाही असं केला असं कसा तुम्ही काय लग्न आपलं लग्न बिघडलं नाही त्याचे काय लग्नाचा मोर्च आहे मग भटकी चिता करा त्याच्या महादेव असू तो बर बर काय हरकत नाही मग थोडा त्याचा मुंडो कुठे सापडलं सापड सापड डोक्यावर आलं गळत कुठे सापला सापला सापडत नाही सापडत नाही तर मग आता टाईम निघून चालला मग आता थोडा कोणाचं गज तरुण राहिल तर गजाचं कापलं त्याला निवडून कर्मे खरमुख ब्रह्मदेव काय का नाही ब्रह्मदेवाला गजाचं तोंड लावा लागलं वा कर्मे खरमुख म्हणजे गजाचं तोंड काहून आलं ते याच्या पायी आलं म्हणून भूतवर्याची नवरी पाहुणे जीवात भरली धडकी रे भंगळे माझे बोलणे कानवा म्हणजे काही जे असतात सुसंबद्ध असते त्यांचं वर्णन देवा आम्हाला काही व्याकरण नाही आम्हाला काही लिहिणं नाही काही नाही म्हणून आमचं चुकलं असेल तुझी पुरंदरदास म्हणले देवा आमचं
मागे घेतो मी. या म्हणलं ते काही नाही असं म्हणलंच तसा एखाद्याला असं काय म्हणलं माझ काय पाहिलं तू असं का चुकलं ते काही नाही आता काय करावं ते सिद्ध करून दे म्हणे म्हणला का म्हणजे कठोर म्हणलं याचे निर्दय ना रे म्हणजे निर्दय कठोर मी काय कठोरपणा केला देव म्हणले ते सारे साधू मला उदार म्हणतात हा सारे मला सनवाळूकर बाळू भक्ताला जी मोही गजेंद्राचा धावा तुला केला विठाई पण तू मला कठोर म्हणत आणि पुन्हा म्हणला लक्ष्मीपते म्हणजे भार्याख्यात बायकोच नाव माझ्या नावाला घडायचं चांगलाय भार्याख्यात म्हणजे आदमातला आदम आवी कसा आदमातला आदम आहे ते सिद्ध करून दे नाही देवा चुकलं चुकलं नाही बोललेले सिद्ध कर काढलं काढले तोंडातलं बर बघ पुरंदरदास म्हटलं ये नाही व सकलम जगद विरचितम ये नाही व संरक्षितम जाण सर्व हे ब्रह्मांड निर्माण केलं त्यानेच पालन केलं ते नाही व संरक्षितम असं आहे आणि पुन्हा तो भिन्नम आणि मुकुंद नंद ही आणि तोच सर्व जगताचा संहार करतो आपण जर विषाचं झाड लावलं तर स्वतः आपण उपटू नये लावतानाच विचार केला पाहिजे म्हणून आपलीच संतान पण आपण जर नष्ट करू लागलो भगवान विष्णू ब्रह्मांडाची उत्पत्ती करतो तोच पालन करतो आणि तोच पुन्हा रुद्रपान संहार करतो म्हणजे असा बरोबर आहे का त्याला काय म्हणावं जो आपल्याच प्रजेला ठार करतो त्याला काय करतच ना त्याला कठोर म्हणतात नाही तर काय म्हणतात माय बापे दोन्ही सरी बी नकी बोका त्याचे सुखे सुखान पळे बा कठोर नाही का जेव्हा हे ब्रह्मांड तुम्ही तयार केलं आणि तुम्हीच संहार करता मग तुम्हाला कठोर नाही तर म्हण नंदो हि भिंदम नंदो हि निंदो चित निंदेला उचित आहे का रे तुम्ही खरं सांग जो म्हण बरोबर कठोर तोयाने सिद्ध केलं आता आठाने तर काम झालं आठाने राहिलं कोणत अधमातला आदम जो म्हणले की आता पुढचं राहू दे हे दादू सांगत बसली अधमातला आदम नको आता कठोरपणा मी घेतो आपल्याकडे स्वीकारून पण अधमातला अधम राहू दे नाही देवा सिद्ध करतो नको तुझा उद्धार करतो मी म्हणजे सांगाय तात्पर्य देव हा दयाळू आहे जो अशा प्रकारचा तो उदार असेल तर त्याला शरणागती करून फायदा आहे आणि जर तो कठोर असला तर त्याला शरणागती करून काही फायदा नाही म्हणून म्हणतात शरण जा उदारा पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा हे काळाची का शरणांगती करावी हे सर्व अनित्यानि शरीराणि विभव नैव शाश्वतम देह जाईल हा देह जाईल जाईल याची काळोबा खाईल परणी जाईना खाले जाईना खाले जाईना खाले उच्चारी पाचारी उच्चारी पाचार जाईना खाले जाईन कलेवर पण अनित्य आणि शरीर आणि शरीर अनित्य आणि हे तुमचं ऐश्वर श्रीमंती पैसा हो नैव शाश्वतम ते शाश्वत नाही म्हणून ते म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे तेथे मनुष्याचे काय आहे
आज काय आहे पंचमहूताचा गोंधळ केला एकी ठाई मेळ देवा पाचाचा आणला होत ना आणि त्याला लोकांच्या वस्तूला आपलं म्हणणं धन तरी आपलं आहे धन कुबेराचं आहे लोकांच्या वस्तूला आपलं म्हणता लोकांची वस्तू आणि त्याला माझं म्हणणं मूर्खपणा नाही नाही महामूर्खपणा आहे नुसता मूर्खपणा नाही मूर्खपणाला मूर्खाची गोष्ट सांगितली आमचे एकनाथ महाराज देगलूरकर हे चंद्रशेखर यांचे वडील चार मूर्ख सांगितले होते दोन एक असा गेला गळाला सासूरवाडीला रस्त्याने जाता जाता भाकर शिदोरी नेली की त्यानं आणि जुन्या काळात काही एसट्या फेस्ट्या नव्हत्या ह्या त्याचा आमच्या समोर चालू झाल्यावर एसट्या आमच्या पूर्वीच्या पहिले खामगावाच्या गोविंदशेटची मोटर होती गजानन मोटर आमचं खामगाव पासून टाकळी आमचं चार कोसार गाव साडेतीन कोसार का चार कोसार म्हणा फाटा आमचा आमचा फाटा समजा सहा म्हणजे तीन कोसावर तर ते गजानन मोटर आम्हाला दोन कोस लोटत न्यायला दोन कोस लोटत न्यायची आणि मग चालू आहे बैठो बैठो खोरखोर 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 बैठो बैठो काय का बैठो तो आता आमचा फाटा आला आता काय बैठो आमच्या समोर म्हणले एसट्या आता आल्या पूर्वी एसट्या फेटट्या काही नव्हत्या जुन्या गाईची गोष्ट पाय गेला सासूरवाडीला जात असताना भाकरी नेली एक वीर होती तिथे भाकरी बिकरी खाल्ली थंड सावली वडाची असा ओटा होता हिरेवर निजला निज झाल्या का पाकोट पडलो आजच्या काही माहित नाही झोपी उठला तसा चालू झाला गेला तसा सासूरवाडीला त्याला माहिती नाही माझ्या डोक्यात काही आहे की नाही जुन्या काळात भोळखा दिसला की सुद्धा काय समजा असं त्याचं गणित असे आता किती लोक आहेत सुद्धा काय धरा हेच समजून नाही राहिले भोळखा म्हणजे नक्की आता बाप मरेला आहे नाही तर माय मरेला आहे कोणतरी मरेला आहे समजाय असं असे गणित आले का त्या भोळखात गेला डोक्यात काही ध्यान नाही की आपल्या डोक्यात काही नाही गेला तिथल्या बाया सासू बिसू हा भोळखा आला त्याला वाटलं कोण मेलं मोठ्यानं रडायला लागल्या हा हा पोंगा पोंगी बहिणी सारे याला वाटले इथे कोणतरी मेलं आई लागला रडायला साऱ्या गावाच्या बाया आल्या ती आली की रडणं सुरू ती आली त्याला का कशामुळे रडता हे कारण नाही माणसाला समजलं पाहिजे तर रडू येते समजूनही रडू येत नाही काय समजावं अमुक मेला फिर रडायला येत नाही काय असं म्हणतात सत्यभामेचा बाप मेला त्यावेळेला आणि जेवढं सत्यमामा फारच रडायला लागली सत्राजीत मेला तेव्हा त्यानं दुसऱ्या एका राजानं मारला होता कारण त्याला द्यायची कबूल केली यानंच उचकोली ते उचकोळा उचकीचे धंदे पहिल्यापासून आहेत म्हणा आता हे काय आता ते मंत्र्याची आले आपल्या बोलता येत नाही मोठ्या लोकांचा भात काढू नाही लागत आपचे धंदे आहे महाभाऊची त्याच्याच मुळे आले की नाही उचकोळा उचकी धंदे राजाराम पाटील आमच्या आठवाडीचे कोणातरी गुजऱ्याचे जी बामणाची पोरी आली उपटून शालीन ताई त्याच्या जोडली उपटली वसंतराव ना अरे काय उपट्या उपटीचे धंदे करता भाव म्हणून महामाग जिरान लागलं शिन नाही तर काही सांगता येत नाही मी हे काढत असतो लोकांचे या लिहिले का हे ला चांगला डाग हा तू जीव आहे पाठीची आमच्या आमचा काही होत नाही म्हणा सत्य हे सत्य भामा त्या राजाला दुसऱ्या जाहीर कबूल केली की पण या देवावर आलता चोरीचा हार म्हणून तो म्हणजे लांछन भुजण्याकरता किंवा तो कृष्णाला बरं वाटा म्हणून दुसऱ्याला कबूल केलेली याला गेली श्रीकृष्णाला सत्य भामा त्याने तो कपून टाकला पोहरीचा हा करा म्हणे
लेका साखर पुळा झाला, शाळ मुंजी झाली आणि दुसरेले गेली, उसने रात्रीच कापला सासरा. व्हायचाच होता तो. सच्च्या भामा रडत निघली, जेवढी रडत निघले, दादा चला आता सासराच मिळा तर दादाही निघले रडत. दादा काय, दादाला काही रडू येई नाही. दादा रडा रडा तर दादा काय रडार. अरे म्हणे मा सासरा एकुलता एक मेला पहिलं नवात मेला, पहिल्यांदाच मेला, लोकांचे का दोन दहा मारत असतात का? एकच दहा मारतात ना का तीन तीन गप मारतात, एकच दहा मारत असत. तसं नाही दादा रडा म्हणजे अहो सत्य भामेला आमच्या बायकोला बरं वाटलं पाहिजे. अरे मला रडू येत नाही, मला कुठे रडू येते मध्ये, पण मी झोका लावला तसा तुम्ही लावा, पण तिला बरं वाटलं पाहिजे. कशा करता सांगायचं, रडायला काही कारण कळलं पाहिजे, व्हायला काही कारण नाही. रडत असली की आली की बसली की लागली रडायला, आली की बसली, कोण मेला विचारायचं कामच नाही. सारा भाजलं पाय रडबड सुरू झाली. आला बुढा काढली चेकत, काय झालं, काऊन रडता रे, काऊन रडता रे, कोण मेलो कोण मेलो. मग काऊन रडत गोजे, थकिले विचारा थके, काऊन रडत इथिले विचारा इथे, काऊन रडत असं करत करत. म्हणजे जवळ मला विचारलं का काय, त्यानं वाटलं जवळला चुकून काही निरोप आणला असेल. कोण मेला तिकडे, आमच्याकडे कोण मेल नाही, तुमच्याकडे कोण मेल नाही, काय काऊन रडता. बुढीले विचारलं सासूले का रडते, म्हणे जरा तिकडून बोरके आले, मला वाटलं कोणी मेलच काय म्हणून रडायला लागली. मग चला तो म्हणे अरे रे माझ्या डोक्यात काही नाही त्याच्यामुळे झालं वाटते. आणि मग म्हणे हा त्या आळात पागोट पडलं म्हणे माझ म्हणजे असतो. मग तो आपल्या मित्र था म्हणे कळा असा मूर्खपणा केलता, मी बोरखाच गेलं सारं गाव रडायला लागलं. तर किती तुझा म्हणला तो हा मूर्खपणा काहीच नाही, त्याचा बुडचा आपला आहे. म्हणजे अरे म्हणे महामूर्खपणा आता विचारच नको म्हणे, मी असाच गेलतो साधू लोकांची दिंडी चालली पंढरपूरला तर चाला चाला. आणि मग काहीच नाही, मग माधुकरी करायची संध्याकाळी, संध्याकाळी माधुकरी करायची ती या गावला त्या गावला त्या गावला असं मुक्काम. पण आम्ही काय ज्या गावला गेलो ना त्याच गावला मा सासरा बदलून आला म्हणे साहेब. आणि मी गेलो माधुकरीले संध्याकाळची वेळ मधुकरी, पण चिकून म्हणेले का मला माहित नाही की सासरा इथे बदलून आला, पण हे सासऱ्याचं घर आहे, आमच्याच घरी गेलो मला काय माहित आहे. आणि चिकून भाकरचा कुटका घेऊन त्याच्या नायवा भिकाऱ्याला कुटका घेऊन भाकरचा कुटका आणला, आणखी आणला तर मला बायकोनच आणला भिकाऱ्याने. त्यानं उजळा हा अंधारच होता, त्यानं उजळा ओळखली त्याचं आपलंच कुटुंब आहे आणि भाकर घेऊन आली. पण आता जर जवळ आली तर वळखीन काय, तुम्ही बरं नाही केले भिकार चोटाले दिली. जर बायको सांगेन की भिकार चोटा हा भीक मागतय लेका बेइज्जत होती. आता वरखल ती जवळ जवळ आली की त्याच्यापेक्षा आता चाक मारून माग चालले जा. ती जशी जशी उजळा उजळा जवळ येत चालली, हा तसा माग माग सरकत चालला. म्हणजे अंधारात काय काय समजते असं त्याला वाटलं. म्हणून असा माग माग सरक्या लागला, अंधारात गेले की हो असा माग माग सरक भुई सपाट आवड होता. अरे भिकारी पडला भिकारी पडला भिकारी पडला, सारा घोडा झाले. तिथेच काही लग्न वगैरे समारंभ होता, त्यात गॅसबत्ती पेटवली होती, आणखी सोडली दोन चार माणसानं पूजाही टाकल्या आणि भिकारी काढला तर पाहतात जवाय राम राम पाहुणे वा. म्हणे पहिले फक्त बायकोला माहीत होत होत मुकाट्यानं, आणि तिला चांगले असते की आम्ही जात्री चाललो आणि म्हणून आम्ही असं ते नियम तसे आम्ही घरचे लहान लाडाव काय काय म्हणतात बा. आम्ही फार घरचे लहान लाडाव, फक्त म्हणे खायानं गाठलो घरचे लहान खायानं गाठली. तसं आता काय करावं, बायकोला सांगता आलं की बा आमचा नियम होता म्हणून मधुकरी करत जायचा. आता आता काय करावं, म्हणजे एक पाप झाकायला गेलं तर सगळं अरे लोकायला माहीत झालं. सांग म्हणे बोला असा मूर्खपणा केला. दुसरा म्हणला अरे तुझा मूर्खपणा काहीच नाही, त्याच्या माझा म्हणजे त्याच्या मूर्चा आहे म्हणे माझा मूर्खपणा. मग तुनं काय मूर्खपणा केला, अरे म्हणे मी बी असा सासूरवाडीला गेलतो. मग माझी आई म्हणे भाऱ्या जाशील तर जरा खसन्न राहतो माना पाण्यानं राहतो, नाही तर असा गोनिया फसशील. बैस म्हटलं तिथे बसला उठ म्हणलं उठला, अरे नाही खसन्न राहायचं जरा माना पाण्यानं राहायचं. मग गेला लोकांचा माना पाना जेवायला बोलावलं होतं दिवाळ सण, पण जेवायची तयारी केली
जेव्हा पाहुणे नाही जेव्हा लागो प्रसन्न राजा ठरलो होते त्याच नाही जेव्हा लागो आता जेवायला बोलावलं ताट वाढले हो का जेवत नाही खुशी आहे अरे खुशी पण कसं काय करा शिवाजी सारी तयारी झाली बसा पाहुणे बा बसला ताट आता जास्त त्याच्या माणसाने घर माना पाहणार आपलं मग आता भूका लागण्यासारे इथे जीवन घेत बसले तर कुठे जळाबरोबर बुधा राहील आपण बुधाही घेतला अंदर जीव बोड्याने आणि बस इथे मग सारे जेव्हा जेव्हा कोण येते तो साला आला तो साला आला साला पाहुणे बोला नाही ते साली आली ते साली आली उठायतात नाही संध्याकाळ झाली साऱ्यांनी जीवन घेतलं आणि पुढे मग अंधार झाला जरा लागली भूक आता कुत्र येते तर आता उठतो पण आता कोण येणार आहे झोपले सारे माशाच अंगणात खाट टाकली होती आणि त्यानं पाहिलं तिथून की अमक्या पाठीवरून म्हातारी डबा गाळायची लाडू वाढत होती पोरायले हा लड्डूचा डब्बा आहे म्हणे वरांड्यात बसली पाडून ठेवला आता त्या दिवसा आणि मग सारे झोपले उठला हळूहळू अंधारात सारे झोपले खूप भूक लागली होती त्याला मग हळू 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 गेला त्या डब्याजवळ ओसरीत आणि लगेच डब्बा काढला पितळी डब्बा त्याचं झाकण म्हणजे लाडू काढला तोंडात घातला पण झाकण निसटलं हात चपडलं भाईवर ठाणा ना 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 सासूला वाटलं कुत्र्यांना डब्बा पाळला हार हार हा करत आली याने कसा तरी त्या अंधारात डब्बा तर लगेच झाकण लावलं सप्लाय पाठीवर केला पण तोंडात लड्डू राहून गेला तोंडात लड्डू आणि तिनं बटन दाबलं बटन दाबल्याबरोबर पाहते तर जळाई बा वरांड्या स्वयंपाक घरात येऊ जळाई बा कसं काय का तिकडे कसे काय आले जळाई बा सकाळ पासून बोलले नाही काही नाही जेवले नाही काय यायला झपाटलं तर नशीन काय झालं तुम्हाला काही नाही माझा जवाई जेवला नाही कोळजी मी दिली काही लाज नाही सगळा नवरा उपाशीन कसं कसं जेवली ही हा सारे जेवले तू तर काय तू राहिली का तुम्ही तर जेवलीस ना पण आता काय पण काय झालं चल झपाटलं काय असं तर कधीच करत नाही आमचं जवाई आटत नाही ना आज आटला पण बोलत काहून नाही काय झालं जवाई बुवा काय झालं बुवा आता बोलीन कसा पॅकिंग आहे ना लढतू नाही का बोलवा डॉक्टरला बोलवा वैद्य आणलं त्याचं पाहिलं काही नाही नाडीचं बरोबर आहे हव्याला आणलं काय करायचं दुसऱ्या डॉक्टरांना भारी तिसरा आणला असं करता करता खा वैद्य बोलावला त्यानं पाहिलं त्याची नाडी चांगली आहे खरं चांगला आहे बरोबर आहे असं काही बिघडलेलं नाही पण बिघडलं नाही म्हणलं की सास हे म्हातारी म्हणते याला काही बेकली आहे त्याच्यापेक्षा बिघडलं म्हणाच लागेल काय बिघडलं असं असं पाहता पाहता त्याच्या गालात होता लाडू गाल भुगलेला दिसला म्हणे आजी त्याच्या गालात काहीतरी रोग आहे मग तो ऑपरेशन करावं लागते बर ऑपरेशन केल्याशिवाय बसणार नाही करा डॉक्टर साहेब करा ऑपरेशन हा मग ऑपरेशन करतो तो शस्त्र संघच होते त्याच्या झालं गेलं बळजीर व्हायचं इंजेक्शन पण लागलं मारला चिरा सरपण जसा चिरा मारला त्याला वाटला आता लाडू दिसल चिरा मारल्या लड्डू दिसेल की नाही म्हणून मग त्यानं असं केलं इकडला लाडू काढला पैसा गालात गेला तू इकडचा काढला लड्डू दिसल ना चिरा मारल्यावर म्हणून इकडचा काढला तिकडच्या घरात ठेवलेला डॉक्टर नाही हवा मंडळी इकून होता का नाही रोग हा संसर्गजन्य रोग दिसतय आता तिकडून रोग झाला डॉक्टर तिकडे चिरा मारा तिकडचं हे ऑपरेशन करा झाल्यावर डॉक्टरने पुन्हा तिकडे बदली व्हायचं इंजेक्शन दिलं आणि तिकडे मारला चिरा आता कुठे ठेवील लाडू इकून घालते इकून दिसते इकून सटकन लाडू फळला तोंडातून मरा काय करावं लड्डू अरे बापरे पाहुणे बुवा सकाळपासून जेव्हा जेव्हा मुखात खाल्ला घालायचे तो म्हणला तुमचा काही गुन्हा नाही हे म्हातारी आमची चेडली मला म्हणे जरा ठसन्न राहिलो माना पाना जेव म्हणलं की जेवला असं करू नको जरा ठसन्न जे राहिलं ते गाल भाडून घेतले तो म्हणला हे बा असा मूर्खपणा केला मी गाळ दोन चिरून घेतले माझ्यासारखा मूर्ख कोणी असेल
चौथा म्हणला अरे तुमचा चौघाचाही मूर्खपणा माझ्यापेक्षा थर्ड आहे, म्हणजे तू काय मूर्खपणा केला? खूप श्रीमंत म्हणे, इतकी श्रीमंती खूप ऐश्वर्य. मग एक म्हणला कोणतरी आला भामटा, अहो एवढं मोठी इस्टेट आणि हजारो एकर जमीन काय चोरायला खाऊ देता का? मग का दत्त घ्यायचा मग लग्न करा ना, पोरग होईल, इस्टेटीला वारस होईल. पण आमचं पाहायला कोण नाही सवऱ्याला, मी पाहतो, द्या 400-500 रुपये. आला एक दोन राऊंड म्हणून पाहिली पोरगी, हो चांगली आहे, ठरवलं लग्न आमच्या तारखेचं. अरे त्या तारखेला तर आमची सवय नाही, तुम्ही येऊ नका लग्नाला, आम्ही घेतो भागून. हा आता अजून तर मग काय खबर नाही, मग काढा. म्हणजे नवरदेव म्हणते, नवरदेव म्हणते त्या तारखेला माझं सवय नाही, पण तो मधला ठरवणार तर म्हणतो तुम्ही नसले तरी आम्ही भागून घेऊ पैसे आणा. बर किती लागतील? चांगलं आता नावासारखं केलं पाहिजे. 1000 एकर जर जमीन आहे तर पोरगी सोन्यानं लटपट केली पाहिजे, टोपलं बरं सोनं घातलं पाहिजे. बरं झाला, द्या 60,000 रुपये. घेतले पंगात जोरात करतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. पण हे बाबा हे सारं पण मा हे होणार नाही, तुम्ही मला मुळीच नका येऊ, घेतो आम्ही सारं भागून. बर गेले 60,000 रुपये घेऊन गेला तिकडे. झालं पुन्हा नंतर मग झालं, आला पुन्हा एक दोन महिन्याने का काय काव काव म्हणता काय तुमचं लग्न झालं? अरे बापरे किती हो सोनं, पण काय पंगता तुमच्या लग्नाची पंगत, काय पक्वान झाले? मग झालं म्हणजे पुन्हा नंतर आला काही 5-6 महिन्याने, एका वर्षाने आल्यानंतर अहो कस काय बरेच झाले दिवस भेटलेच नाही, राम राम जय हरी. हबा असं करा तुम्हाला पोरग झालं म्हणे. मग पोरग झालं हो, मग आपल्याला भाषण केलं पाहिजे, दणकून चांगलं, मग पैसे द्या ना फारशाले. बरं मग पण कधी त्या बारस अरे तुम्ही असं टाईम काढता लग्नाच्या वेळेला असं काढलं? आमच्या घरपडी लग्न काढलं कामाच्या, आमचे दौरे असतात बाहेर देशात. बरं पण आता फारसही तसंच काढलं, तुम्ही बिनफिकर तुम्ही येऊ नका, आम्ही सारं भागवतो. बर गेलेले काले काय 10-20 हजार रुपये गेला घेऊन. पुन्हा मग याला बऱ्याच दिवसानं वाटलं चला आपलं तर मरेपर्यंत फुरसत नाही, आपल्या लग्नाला आपण जाऊ शकलो नाही. बरा तो मनुष्य सज्जन ज्यानं भागून घेतलं. बरं ते तर झालंच झालं, पण आपल्या पोराचं बारसं झालं, बारशाले आपण जाऊ शकलो नाही. बर वा आपल्या कामाचं मरेपर्यंत चालणार मग असे. मग साला आपलं पोरग झालं, पोरग पाहिलं पाहिजे, पोराची आठवण आली म्हणे मला. पण आता कुठं असाल आपलं पोरग, बायको कुठे असं ना, त्या माणसाला माहित आहे तो माणूस कुठं सापडल? बाजारात गेला तर नेमकीच भेट झाली, राम राम भर झालं भेटले, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य इथून पुढे, तुमचं आजच मी नाव काढलं बरोबर भेटले. बरं झालं, अहो मला माझ्या पोराची भेट घ्यायची, लग्नाला सगळं नाही तर नाही निदान, पण आता बारशालाही नाही आलो तर आलो, पण आता असं मला वाटतंय पोराची भेट घ्यावं, बायकोही पाहावी कशी, अजून पाहिलीच नाही म्हणे, लग्नाला येणंच नव्हतं झालं ना. बर चला म्हणे तिकिटाला पैसे, वा वा खिशातच आहे. चला गेले आगगाडीत बसले, टर उतरले चांगले पुण्यासारखे शहरात. चालले रोडनं चालता चालता मोठी एक बिल्डिंग होती, एक बाई वचार असं पोरग घेऊन बसली होती. हे बा ते बाई दिसते, हा हा तिच्या मांडीवर पोरग, हा हा ते बाई आहे ना, हा ते तुमचं कुटुंब, हा तिच्या मांडीवर पोरग, हा ते तुमचं पोरग झालं जा तुम्ही आता घरे नाही म्हणलं, हा नाही विसरू नये, आता मी बरोबर जातो झाला. झालं गेलं त्याला हाकलून. पण आता पहिल्यांदाच बायकोची भेट काय आणलं असं काही न्यावा लागेल नावासारखं. मग तिला साडी चोळी भारी भारी कपडे, पोराला चांगले खेळणे, भारी भारी अलंकार, तिलाही अलंकार दागिने काही घेतले. पहिल्यांदाच गेला ना, पहिली भेट आहे ना, सारे डाग दागिने घेतले नेऊन टाकले. अबा हे पोराला आमत आणलं, हे खेळणे आणले, हे दागिने आणले, हे कपडे आणले, तुला हे साडी अमोक धमोक असं टाकलं. तुला वाटलं आपल्याला पोरग झालं, बरेच आले लोक बाहेर विडा घेऊन अमुक धमुक अशा प्रकारचे,
आहेर घेऊन आले तसा यायचा कोणी अशी नाव घुळाचा मावा भाऊन चाल कुत्र्या खीर खाऊ पण तरी असं आलं आणलं पण चांगला श्रीमंत भरत आणलं मग आता याला जर आपण चहा पाणी नाही केलं तर नवरा काय म्हणाल खडिया खडी खटिया खडी करीन ना म्हणून तिने अशा प्रकारचं मग त्याला लगेच चिवडा केला कॉफी केली तो चिवडा हल्ला कॉफी मिळेल आणि ते पोरग धरलं त्याच्या मांडी मांडीवर घेतलं मस्त आहे वर्ग माझ्याच सारखं आहे वर्ग कुटुंब आहे मस्त आहे जोरदार आहे मला वाटलं साऱ्याला पोचवला का ना जाणे म्हणलं पैसे नेले चिनले का ना बायकोही जोरदार आहे वा वा मस्त चांगलं संबंध आहे मस्त जोडलाय का वा वा चांगलं आहे पोरगही चांगलं आहे काय हरकत नाही मला वाटलं ना काल पोरग नाही झालं तसेच नाही का बारशाला पैसे नाही बरं बस पटापट मुखी खेळ त्याच्या पोराची पटापट मुखी खेळ त्या पोराची द्या झालं आला तो घर मालक राम राम जय हरी कुठे असता आम्ही आमच्याच घरी असतो आमच्याच गावले असतो हो तुमच्याच गावले पण तुमचं गाव कोणतं म्हणजे त्याला वाटलं इथं कोणी असेन नातेवाईक आते भाऊ माम भाऊ पण तरी असेन तिथं पण बरंच आणून कपडे आणून टाकले जरा बरंच दिसते कोणतरी सोयरा दिसते नाही नाही म्हणलं मला ओळख नाही तुमची इथे तुम्ही कोण आहे नवरा ते घाबरली पुरे बापारे हात एकदम डाळ बोलायला लागला मला ओळख नाही ओळख नाही चहाच्या बैठे आहेत चिवडा केला मला वाटलं तुमचा कोणी नातेवाईक असाल माझा कोण नाही माझा कोण नाही झालं मग त्यानं कडी लावून घेतली माझा दिवस काढला नातीचा तुम्ही इथे नवरे आहे इथे भावा मग एखादं माझं बोरग तुमचं बोरग आहे मग फुकट म्हणा लागते इच्छा लग्नाकरता त्या माणसाजवळ मी 60,000 रुपये दिले होते अस तुमची इच्छाशी लग्न लावलं आमचं रिकाम पण नव्हतं अस रिकाम पण नव्हतं तिच्याशी लग्न तुम्ही लावलं नाही पण तुमची बायको आहे मग फुकट म्हणाला त्या 60,000 रुपये दिले त्या माणसाजवळ अस आणि मग फुकट म्हणा लागते या पोराचे बादशा करता त्याजवळ मी 20,000 रुपये दिले हे बोरगो तुझंच आहे ऋतू शांतीला होता का तू सांगितलं ना आम्ही जास्त कामाचे माणसं आमचं रिकाम पण सरळ नसल्यामुळे भागून घ्यायचं सांगितलं होतं सारे पैसे आम्ही पैसे देऊन सारे काम केले आमी सारे त्याच्याकडे गुत्त गेलत सारं अस म्हणजे का तू लग्नाला नाही ऋतू शांतीला लग्नाला नाही ते म्हणतो माझी भारी आहे ऋतू शांतीला नाही म्हण माझ मुलगा आहे पण जो घेतला वेतन लावला ठोकन जे सपाटे जे सपाटे मग त्याला वाटलं चालत हे आपलं कुटुंब नाही वाटते आपलं पोरग नाही मग मनातल्या माणसानं पैसे खाल्ले वाटत म्हणजे कोणाच्याही वस्तूला वाचे दुसऱ्याची पत्नी त्याला माझे म्हणणं दुसऱ्या पोराला माझे म्हणणं दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणणं म्हणजे मूर्खपणा नव महामूर्खपणा तसो देह हे काळाचे धन कुबेराचे किती प्रकारचे मूर्ख झाले चार आपला नंबर कोण्या मूर्खात बसते नंबर 4 मध्ये बसते जीव आपलं आहे धन आपलं आहे आणि आपलं म्हणतो का नाही
दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हणणारा चार नंबर मध्ये जाते, म्हणजे आपण चौथ्या नंबरचे मूर्ख आहोत, त्याला हसत होतो आपलं तेच आहे. म्हणजे सांगत हे काळाजी धनकुबेराजे तेथे मनुष्याचे काय आहे, काय आपलं, अरे आपल्याला द्रव्य त्यानं दिलं, देव सुद्धा आवालेश्वर कोण दिला, काँग्रेसनं दिलं, काँग्रेसनं दिलं शापत रे, अरे भगवंतानं देवी दिला देह भजना गोमता, देवानं दिलं शरीर आपल्याला, कोण दिलं आपल्याला, देवानं दिलं, म्हणून म्हणून देह काळाचे त्यानं दिला देह, बर पुन्हा धन धने त्यानं दिलं, देता देव वीता नेता देव वीता, देता देव वीता नेता देव वीता, देता देव वीता नेता देव वीता, देता देव वीता जेथे याची सत्ता काय आहे, काय आहे काळाचे धनकुबेराचे, हे काळाचे धनकुबेरा देवी धनकुबेराचे नेतो धक्के मारून नेतो असं सांगतात. एका मंदिरामध्ये असं एक चाललो होतो पुराण, काय 8 दिवसाचं म्हणा चतुर्मासाचं, आणि समाप्ती होती दुसऱ्या दिवशी. त्या शास्त्रीवान सांगितलं हे बा उद्या पुराणाची समाप्ती आहे, ज्याला काही हे करायचं असलं सेवा तसं करा, काय ठेवायचं असलं दक्षिणा का असेल ते सांगून दिलं चालला गेला. संध्याकाळ झाली अंधार पडला, महादेवाचं देऊळ होत असं, एका कोणत्या पार्वती एका कोणत्या गणपती, अंधार पडला आणि पार्वती म्हणाले या बा या गोळानं जो खळलू खळलू हो जो थोडं थोडं पुराण सांगितलं केसरी ये लपला बिचारा, उद्या याच्या पोथीवर 2000 रुपये आलेच पाहिजे. महादेव म्हणले तुले काही समजते, आम म्हणलं बाहेर डोक्स नसते तर घरमुर जायले, हा म्हणजे विचार शक्ती. अरे माणसं किती आहेत, 13, 5, 25 बाया, रुपया रुपया ठेवला तर त्याला 50 रुपये होतील, 2-2 ठेवले तर 100 होतील, पण 10-10 पैसे ठेवले तर 2000, कातळ्या जीवाय तर 2000 कसे शक्य आहे, झालेच पाहिजे 2000 द्या बोले मग कसं होईल. असं चाललं महादेवाचं पार्वतीचं भांडण असं आहे, भांडण होतात नवरा बायकोचे, म्हणले इथं बारा कमाईचं भांडण आहे, इथं वाचन रुक्माईचं भांडण झालं म्हणतात, आपण नव्हतो त्याले तू त्याच्यात गणपती बा म्हणले काय करा आता हे बुद्धे झाले, तरी अजून भांडतात, पोरायले लाजा वाटतात पण बुढ्याईने इकल्या समजा काय करावं. या बुढा असा उठला एका बुढीले धन धन मार्यात बसला, बाबा बाबा माय बायपा मी जीव हिंदीचा आता काय भावा तुम्ही बायपा आमची बी माय तुम्ही बायपा आमच्या समोर पारखे आम्हाला बरोबर सोर झाले ना तू पण तू सुना काय म्हणशील. अस तू गणपती म्हणला तुम्ही अजून भात भांडणं करता काय झालं, हे म्हणते वा त्या आले 2000 रुपये आले पाहिजे कसे येतील लोक किती आहे आलेच पाहिजे. मा तुले काय करायला 2000 रुपये घेशील ना त्या पोच्या पोचवर, हा मग माझं काय म्हणणं नाही. अरे पण कसे येतील बाबा तुम्हाला काय करणार, तुम्हाला तारात आहे का, त्याला 2000 रुपये आले तर तुम्हाला काय नाही नाही 10 येऊ दे पण येतील कसे लोक कमी आहेत ते काय नाही. बरं त्याच्यात एक आलता सावकार दर्शन आले, ऐकलं ते दर्शन राहू दे ना अंधारात, त्याने वाटलं उद्या पोचीवर 2000 रुपये येतात, पसाव गेला का डायरेक्ट शास्त्री वाजा खरे लगेच घरी गेला 500 रुपये आणले काय करावं. एक बुढा असा उठला एका बुढीले धन धन मार्यात बसला, बाबा बाबा
काय बाय पाय मी जीवशिंतीचा काय भावा तुम्ही बायकाचं का आमची बी माय मी बायको आहे काय आमच्या समोर बारके आम्हाला पुरस्कार झाले ना तू पण तू सुना काय म्हणते आज तू गणपती म्हणला तुम्ही अजून भात बांधणं करता काय झालं हे म्हणते बा त्या बोले 2000 रुपये आले पाहिजे कसे दिन लोक किती आहे नाही आलेच पाहिजे मा तुला काय करायचं 2000 रुपये घेशील ना त्या बोच्या पोचून हा मग माझं काय म्हणणं नाही अरे पण कसे येतील बाबा तुम्हाला काय करणार तुम्हाला तरास आहे का त्याला 2000 रुपये आले तर तुम्हाला काय नाही नाही 10 येऊ दे पण घेतील कसे लोक कमी आहेत हे काय नाही बर चक्षात एक हलता सावकार दर्शन आले ऐकलं ते दर्शन राहू दिलं अंधारात त्याने वाटलं उद्या पोचीवर 2000 रुपये येतात तसाच गेला डायरेक्ट शास्त्री वाजा खरे लगेच घरी गेला 500 रुपये आणले आणि लगेच शास्त्री वाजा खिशात द्या महाराज अहो कशाचे आपा उद्या उद्याच्या पोथीच काय घेता म्हण अच्छा का वावर आहे उधळ घेतात याच्या ती धंदा सांगा ठेवण्याला देता उद्याचं पुरण अरे ते काही काय यायचे नाहीत 5-25 रुपये 5-25 रुपये हे या 500 रुपये अहो 500 येणार नाही हो सावकार तुम्हाला आम्हाला आदला ना आला चालते त्याला माहित आहे गणपती बोन 2000 अक्षर का घेतला झाली पोची दुसऱ्या सुरू पोची संपली मोजून पाहिले त्यानं तर 40 रुपये बापा बापा 450 ठोकली आता काय करावा बरं हा म्हणेच काही येणार नाही इथ पंची येतील आता याच्याशी काय म्हणता तो तर गेला शास्त्री बोन पण सारे लोक गेले मग गेला आज देवळात आता महादेव तर म्हणतच येत नाही पार्वती भोळी बिचारी यावा असं तिथं म्हणत होतो या गणपती बोला सोंड हलवायचं काही काम होतं का म्हणतात गणपती बोन काल म्हणले की 2000 रुपये पोचवर येतील लागले जो गणपती असा हात घेतला म्हणली गणपती बोच्या पोटात चंद्र धातच बसला निघेच नाही हो दिवाणशी इकडे या काय झालं अरे म्हणे दर्शन करायला गेलो तर तोल गेला पडलो कळ्या हात फसला दोघे जण काढत थांबा आपल्या ट्रॅक्टरांतो अरे करेन आणला तर जमत नाही आता काय करा तो इकडे तिकडे कोणी आहे का पाहायला बाहेर मग त्यावेळेला हा म्हणाल देवा आम्ही तर माणसं तुम्ही देवाय नव्हतो दैव अभियान बघी किम होतं माणशा तुम्ही देव असून खोटं बोलता तुम्हीच तर म्हटले 2000 रुपये पोचवर येतील पण 40 रुपये मग माणसाची खोपडी फिरीन नाही का सांगा बघ आम्ही तर माणसंच आहोत आणून भेटून तुम्ही देव असून खोटं बोलता गणपती म्हणले हे बा तुला जगणं आहे का सई सलामत तर पहिले 1500 रुपये त्या तुला जीवांजली पाठव आणि 1500 रुपये त्या पोथी जागे त्या बोच्या घरी नेऊन द्यायला लाव कालचे 500 आणि आजचे 1500 बरोबर 2000 होतात म्हणे नाही तर तुला कब्रस्थान इथेच आहे मग मर आता का मरण हो जीवांजी या का हात सुटला अरे बावा जाय ये ने 1500 रुपये काढ आपल्या कपाटातले त्या आणि त्या थोबत पोथी सांगे त्याच्या घरी नेऊन दे गेला तो नेऊन दे घ्या हे 1500 आणि हे करायचं असते स्टॅम्पवर अरे पण कशाचे अरे बा घे ना आमचा सावकार मरून राहिला अब कायचे ओ घ्या करायचे असते तर घेतले पण काय कशा पाहिजे तुम्हाला काय करायला की आमचा सावकार मरून राहिला बा घ्या कालही 500 रुपये दिले यानं पण आजही 1000 देते काय येल सर आहे का कशा पाहिजे झालं गेले दे कालचे झाले झाले 2000 पण आला ते कागद दाखवल्या बरोबर सुटला भेटले द्याले 2000 कोण दिले ते सावकारानं सावकार तर न्यायला आलता का द्यायला आलता कोण दिले गणपती बुवानं बापा त्याचा तर गुळाच खाली झाला मग स्वतः दिले नाही देववीता कधी स्वतः देतो देव कधी देववीता 2000 गेले की नाही नेले की नाही कोण नेले शास्त्री बुवानं दगाबाळ लागा मग नेवविता याच्याचा मग कोण नेले गणपतीनं त्याचा झाला घ्या त्याजवळ खोलको आहे का पा कोणा नेले शास्त्री बुवानं पण कोणाच्या द्वारा यांच्या द्वारा गणपती नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्या साधने केला ते प्राणी माझे माझे म्हणणे व्यर्थ केला निमित्त मी सर्व अरे मला मरुदे तुमचे कुत्रे हाल करणार नाही का म्हणतो आबा मरा त्याचे हाल हक्की खातील याला वाटते मी आज कमावलं काय होत तुमच्या आजी अस एकर वार येत ना तर या पंजाने कमावली 2000 मी आमचा बाबा आम्हाला सतन नव्हता म्हणत जा खरंच ना आम्ही सात भाऊ
आणि सातत्य कराल तर आमच्या आज्याच आमच्या बापाच्या वाट्यावर. पण आमचा बाप असा कर्तबगार निघाला, या भाऊली माहित आहे त्या अंबादास बोले अडीच एकर जमीन मिळवली होती असा ठासून सप्ता करे आमचा बाप. हे घातलेचे मोठे पिपे चार चार पिपे एका एका पंगातले वाढत जाय तो माणसं वाहून जात तुपानं. पण आता आम्हाला भेटत नाही. आमचा बाप असा रंगात आला की म्हणताय अरे काय होता रे तुमच्या आज्याच या पंजान कमावली कोणता हिस्सा मागते तर पाय तुम्ही नाही तर आपण निमित्त आहो. भगवान म्हणतात मी निमित्त आहे, निमित्त मात्रम अर्जुनाचं निमित्त आहे, निमित्त मात्रम भवसव्यसाचिन मया हतास्तम जहिमा व्यतिष्ठा. अरे मी मारले, मिया मारले तू निवटी नृगेश्वर संकटी नाचिलिया. अदय अशी कथा सांगतात शेवटी महाभारतातच कि ज्यावेळेला विजय मिळाला पांडवांना त्यावेळेला विजयश्रीची मार कोणाच्या गळ्यात घालावी. धर्मराज म्हणले मी माझ्या, भीम म्हणला माझ्या, अर्जुन म्हणला माझ्या, नको सौदे म्हणले हो तुम्हीच लढाया मारल्या आम्ही जियाले आलो सत्ता होता इथे. आता काय करावं एक मारण पाच जण कोणाच्या घालावं भांडण देव म्हणले बा ते भांडण झालं आता हे दुसरं सुरू करता काय मग असं करा. मग त्या ह्याच्याकडे गेले तो बरबरी त्याला युद्धाच्या पहिल्या सुरमी पूजेच्या वेळेला त्याला गदार गद्यान मारलं होतं. तो म्हणला मला युद्ध पायीपर्यंत जिवंत ठेवा त्याला आयुष्य दिलं तो एका डोंगराच्या शिखरावर बसून सर्व शिखरांची लढाई दिसायसाठी हे बा बरबरी पाहिलं विठ्ठल 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 त्या बरबरीने युद्ध पाहिलेलं आहे. तो म्हणेल त्याच्या घरात विजयश्रीची माळ घालू आपण नेले बरबरीकडे बरबरी हे बा यांचं भांडणं चालले. तो म्हणतो मी विजय मिळवला, तो म्हणतो मी विजय मिळवला, विजयश्रीची माळ माझ्या घरात घाला. त्याला बरबरी म्हणाला ना विजय भीमाचा, ना विजय अर्जुनाचा, ना धर्मराजाचा, ना नकुल सहदेवाचा. एक विराट रूप असं प्रकट झालं त्याने. सर्व पांडव कौरव सैन्याचा सर्वांचा संवाद त्याने केलेला. म्हणजे हे विजयश्री भगवान श्रीकृष्णाचे विजयश्रीची माळ भगवान श्रीकृष्णाच्या घरात झाला. तुम्ही नुसतं निमित्त आहे दुर्योधनाला मारण्याला दुर्योधन भीम निमित्त आहे, कर्णाला मारण्याकरता अर्जुन निमित्त आहे. भगवंतात म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. तू काय म्हणे कारे नाशिवंतासाठी नाशिवंतच आहे ना, देही नाशिवंत आहे, धनही नाशिवंत आहे, त्यासाठी काही परमार्थ सोडून द्यायचा. देवा सवे आटी पाडी तोसी जे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे ज्ञानेश्वर फुब्बार घुमाई फुब्बार घुमार म्हणे कारी नाशवंतासाठी देहात देवासवे आटी पाळीतोसी दे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. सॉरी आमची पूर्वी थोडं उदाहरण सांगत होते शेवटचं चरण राहिलं नाशवंता करता. म्हणजे त्याच्याकरता त्याने एक उदाहरण सांगितलं लग्नाचं. एक नवरदेव आटला, पूर्वीच्या काळात हुंडे नव्हते आंधळ असे. मग तो नवरदेव आटला म्हणजे त्याला काही देत तसं नवरदेव आटला जेवेच नाही पंक्ती काय झालं तो सर्वांना सर्व पकवान वाढले. म्हणजे त्याला लड्डू वाढलेच नव्हते, त्याला शेवळ्या करंज्या ताट आलं रुसला जेवत नाही. घड्याळ पाहिजे काय नाही, रेडिओ पाहिजे काय नाही, टीव्ही पाहिजे काय नाही, फटफटी पाहिजे काय नाही, आंबे शटर नको. मग काय पाहिजे जेवत नाही, दोन तास जेवलाच नाही. लोकाला पहिल्या एकादशीनं हात बारस लागली सारी मंडळी हात फटकून तो काय साधू आहे साधू नाही जेवत बसा आपणच नवरदेव जेवत नाही आपण कसं जेवा. सारे मंडळी थटकली बाप आला सारे आले काय झालं जेव ना आणि ते काय मागतील तिथे तयार आहे काय पाहिजे मग म्हणे लड्डू भोसळच्या लड्डूसाठी त्याचा ठेल्यानं ट्रकनं वाटून राहिले लड्डू त्याच्यासाठी दोन तास आटला आहे. तस तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी या खोट्या करता खरा देव सोडला
हा नाशिवंता करता तुम्ही देव सोडून दिला. देवासवे आठी पाणी तोसी किंवा देवासवे तुटी पाणी तोसी, जे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर हरी हरि ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर ज्ञान राज मावी.